नमस्कार. आजचा वाक्प्रचार आहे हिंग लावूनही न विचारणे. काय अर्थ या वाक्प्रचाराचा? हिंग लावूनही न विचारणे म्हणजे अजिबात महत्व न देणे. आता हा वाक्प्रचार कसा तयार झाला? आपल्याला माहिती आहे की स्वयंपाक करताना काही पदार्थांमध्ये हिंग घातलं जातं. हिंग कशासाठी घातलं जातं? तर त्याचे काही उपयोग असतात. उदाहरणार्थ, हिंग घातल्यामुळे एखादा पदार्थ पाचक होतो, एखादा पदार्थ सुगंधी होतो, एखादा पदार्थ टिकाऊ होतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या पदार्थाचा स्वाद चांगला होतो. म्हणजे एखाद्या निकृष्ट पदार्थामध्ये, एखाद्या नीट तयार न झालेल्या पदार्थामध्ये जर का हिंग घातलं तर तो पदार्थ स्वादिष्ट होतो, रुचकर होतो, टिकाऊ होतो, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे थोडक्यात, गुणवत्ता वाढवण्यासाठी, त्या पदार्थाची गुणवत्ता वाढवण्यासाठी हिंगाचा वापर केला जातो. आता हेच सगळं माणसाच्या बाबतीत लागू होतं. एखाद्या माणसामध्ये कोणतेही गुण नाहीत असं लक्षात आल्यानंतर साहजिकच त्याला महत्त्व मिळत नाही. तर जसं पदार्थाला एखाद्या हिंग लावूनही जर का तो पदार्थ खाल्ला गेला नाही तर तो कसा गवणे हे आपल्या लक्षात येतं, तसंच माणसांच्या बाबतीत असतं. त्या माणसांना जर का हिंग लावलं, आता माणसांना हिंग कसं लावणार? म्हणजे माणसाला किती चांगले कपडे घातले, माणसाला किती चांगले दागदागिने घातले, वस्त्र पावरळ घातली, किंवा अजून चार गोष्टी घातल्या त्याची गुणवत्ता वाढावी म्हणून, तरीही त्या माणसाला अजिबात महत्त्व दिलं जात नाही किंवा त्याला महत्त्व मिळत नाही. तर ही पूर्वपीडिका आहे हिंग लावूनही न विचारणे या वाक्प्रचार आहे.